14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य पर देगलूर पुलिस की ओर से नगराध्यक्ष मुगलाजी अन्ना शिरशेटवार की अध्यक्षता में शांतता कमेटी की मीटिंग ली गई। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती हर साल 14 अप्रैल को बड़े ही जोश व उल्लास के साथ मनाई जाती है। 14 अप्रैल को निकाले जाने वाले जुलूस को देखते हुए पुलिस स्टेशन देगलूर की ओर से शांतता कमेटी की मीटिंग का आयोजन किया गया था, जिसमें देगलूर शहर के कई मान्यवरों ने अपने अपने विचारों को सामने रखकर जुलूस को पुरअमन तरीके से निकालने की सलाह दी। इस अवसर पर DYSP मिस्टर कामलेसर, नगर अध्यक्ष मुगलाजी अन्ना शिरशेटवार, मणगीकर काका, देगलूर पुलिस थाना इंचार्ज मिस्टर चिकलीकर, API मिस्टर गीते, डॉक्टर विनायक मुंडे, डॉक्टर भूमे, शिवाजी राव देशमुख बल्लेगावकर, सुशील कुमार देगलूरकर, गौतम कामले, SK सर, सैयद फायक अली के अलावा पत्रकार व आम नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। विनंती है कि तुमचं मार्गदर्शन सहकार्य आवश्यक आहे। आदरणीय मुगलाजींना हे मिरवणुकीत स्वतः राहून सर्व शांततेचे नांदण करतात, तर आपण सर्वांनी या येत्या जयंतीची मिरवणूक शांततेत पार पाडू असं मी आपल्या समोर आश्वासन देतो। अंतांतो धन्यवाद देतो। बिघडण्याकरिता शांतीत वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतात, तर सर्वांना माझी विनंती आहे, सर्व जे मिरवणुकीत सहभागी होतात त्या सर्वांनी काटेकोरपणे आपल्या हे शांतीत कुठले गालबोट लागू द्यायचं नाही, एक डोक्यात ठेवून सर्वांनी सहकार्य करावे। आपले नगराध्यक्ष फार अतिशय उत्कृष्ट आम्हाला सहकार्य करतात, प्रत्येक मिरवणुकीत स्वतः हिरवे भाग घेतात, सर्व मंडळांना बोलतात। आज माझं त्यांनी अर्ध काम करून गेलं, सर्व मंडळांना बोलून त्यांनी सुना दिली मिरवणूक काढणार आहोत आणि आम्हाला पोलिसांचे सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, जेणेकरून आमचे पूर्ण देगलूर शहराच्या जनतेने न हे करता आम्ही स्वतः हे करणार आहोत। त्याच्यामुळे सर न घाबरता आमच्या देगलूर सर्व आज कोणतीही घटना कुठे घडल्या असतील पण देगलूरमध्ये आमचे हिंदू असतील मुस्लिम असतील सर्व आमचे इथले भावासारखे आम्ही देगलूर शहरात राहतो, जेणेकरून काही घटना घडणार नाही। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 127 जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत। यानिमित्त माझ्या सर्व तरुण मित्रांना असं म्हणून आहे की बाबासाहेबांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला त्या 22 प्रतिज्ञेमध्ये महत्त्वाची प्रतिज्ञा आहे की मद्यसेवन करणार नाही, तेवढी एक जरी प्रतिज्ञा आज आपण अंमलात आणली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जिल्ह्या संदेशाप्रमाणे प्रतिज्ञाप्रमाणे आपण अगदी शांतीत पार करू। माझी पुन्हा सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की देगलूर शहराचा इतिहास आणि परंपरा कायम ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांतीत पार पाडावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि देगलूर शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो सर्वांनी जयंतीसाठी सहकार्य करावं आणि पोलीस प्रशासनांना या कामी मदत करावी असं मी आवाहन करतो।